अकोला शहर एवं जिले में कोरोना पॉजिटिव मरीजों की संख्या बढ़ी है। इसे रोकने के लिए जिला प्रशासन ने ऑटो में सिर्फ चालक और दो यात्री तथा इससे बड़ी गाड़ी में चालक और तीन यात्रियों को सफर करने की अनुमति दी है। यह नियम तोड़ने वाले वाहनों पर शहर यातायात शाखा ने कार्रवाई अभियान जारी किया है। आज तक तकरीबन 55 गाड़ियों हिरासत में लेने की जानकारी शाखा प्रमुख गजानन शेलके ने ANN न्यूज से बोलते हुए दी है। अकोला जिले में जिला प्रशासन ने हर रोज रात 8 बजे से सुबह 6 बजे तक का कर्फ्यू घोषित किया है और हर रविवार को पूरे दिन कड़ा कर्फ्यू होने की घोषणा करके जहां बगैर मास्क से घूमने वाले नागरिकों तथा सोशल डिस्टेंसिंग का पालन नहीं करने वालों को जुर्माना ठोकने के आदेश दिए तथा सभी शाखाएं के कर्मचारियों को कोरोना नियंत्रित करने के लिए कार्रवाई करने के आदेश दिए है। उसी आदेशों का पालन करते हुए शहर यातायात विभाग ने कार्रवाई अभियान तेज करते हुए नियमों का उल्लंघन करने वाली गाड़ियों के खिलाफ कार्रवाई की है। ऐसी जानकारी यातायात विभाग प्रमुख पुलिस निरीक्षक गजानन शेलके ने दी है। अकोला शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढत असलेले कोरोनाचे पेशंट बघता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे शहर वाहतूक शाखा अकोला शहरामध्ये नियमाचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे। त्या अनुषंगाने जवळपास 50 ते 55 वाहनं आतापर्यंत आम्ही लावलेली आहेत। जिल्हा प्रशासनाचा आदेश आहे की ॲटोमध्ये 1+2 आणि मोठ्या गाडीमध्ये 1+3 यापेक्षा जास्त प्रवासी किंवा माणसे आतमध्ये बसून प्रवास करणार नाही। त्या अनुषंगाने विशेष मोहीम आम्ही कालपासून सुरू केलेली आहे आणि जवळपास आतापर्यंत 55 वाहनं ट्रॅफिक ऑफिसमध्ये आम्ही लावलेले आहेत। त्यामध्ये ट्रॅक्टर्स आहेत, मॅक्झिमम आहेत, ॲटो आहेत, दुचाकी आहेत आणि ही मोहीम आमची पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार आहे। सर, यामध्ये खाजगी वाहनमध्ये लक्झरीसुद्धा येते, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे, तर यांच्यावर काय कारवाई होणार आहे? लक्झरी एसटी बस आणि मोठ्या वाहनाबद्दल अजून आदेश आलेले नाहीत, त्यावेळी ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। आजच्या याच्यामध्ये फक्त ॲटो आणि इतर टॅक्सीज याचेच आदेश आहेत, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत।